वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचं एलबीएस स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मुलांनो, आपण गचकंदारी हा पाठ अभ्यासला, ज्याचे लेखक आहेत अशोक मानकर. मुलांनो, गचकंदारी ही एक विनोदी कथा आहे आणि सदा नावाच्या माणसाचं गचकंदारी, वाघ आणि गाढव याबाबतीत कशा पद्धतीने गैरसमजत होऊन कशी भीती उडते, मग त्यातून तो चपळाई कशा पद्धतीने दाखवतो, गजाननला सदा का घाबरवतो, कशा पद्धतीने घाबरवतो, ते आपण या पाठामध्ये शिकलो. मुलांनो, आज आपण या पाठावर आधारित काही प्रश्नोत्तर अभ्यासणार आहोत. मुलांनो, चला आपण आपल्या प्रश्नोत्तरांकडे वळूया. पहा मुलांनो, खालील वाक्य वाचायचे आहेत आणि त्या घटनेबद्दल तुम्हाला काय जाणवलं ते त्याची कारणं लिहायची आहेत. सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. मग या घटनेमागील जाणवलेली कारणं का बसून येत असं बरं? सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे का? तर सदाचा मडकी विकण्याचा व्यवसाय होता. बाजारात मडकी घेऊन जाताना तो ती गाढवाच्या पाठीवर लादत असे. बाजाराच्या दिवशी नेलेली मडकी उरली तर ती त्याच गावातील ओळखीच्या एखाद्याच्या घरी ठेवत असे. त्यामुळे बाजारातून घरी परतताना गाढवाच्या पाठीवर कोणतेही ओझे नसे. तसेच बाजारात केलेल्या कामामुळेही सदा थकलेला असायचा, म्हणून तो घरी परतताना काय करायचा? बाजारातून घरी परतताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. त्यापुढे पहा मुलांनो, गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. का नाकारले होते बरं? पहा, तर सदा बाजारात जात असताना लहानगा गजा म्हणजे गजानन त्याच्या मागे लागलेला आणि सदाने त्याची खूप समजूत काढली होती. तरीसुद्धा तो ऐकायला तयार नव्हता. सदाने कोल्हा, वाघ, सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांची देखील भीती दाखवली असावी, पण तो ऐकायला तयारच नव्हता. पहा मुलांनो, सदाने काय केलं होतं? कोल्हा, वाघ, सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांची देखील भीती गजाला दाखवलेली होती, परंतु तो ऐकायला तयारच नव्हता. नंतर सदाने गचकंदारी या जनावराबाबत त्याला सांगितले. गचकंदारी वाघ सिंहाला देखील एका घासात खातो असे कळल्यावर गजा घाबरला आणि गजाने वडिलांबरोबर म्हणजे वडिलांसोबत जाण्याचं नाकारलं. त्यापुढे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. वाघ सदाच्या दुप्पट का हलवू लागला? तर पहा मुलांनो, आपले गाढव समजून वाघावर बसून सदा बाजारात जात होता. आपण वाघावर बसलो आहोत हे त्याला माहीत नव्हते. थोडेसे उजाडत असतानाच सदाचं लक्ष वाघाच्या पाठीकडे गेले. गाढवाचा राखाडी रंग सोडून पिवळा रंग व त्यावर काळे पट्टे त्याला दिसले, म्हणून सदाने मान वाकडी करून पाहिले तर साक्षात कोण होता बरे? वाघ होता. आणि ते दिसल्यानंतर त्याला भीतीने कापरे भरले, म्हणजे सदा खूप घाबरलेला व सदा थाडथाड उडू लागला, म्हणजे त्याचं अंग थरथर कापू लागलं. सदाच्या हलण्यामुळे वाघ दुप्पट हलवू लागला. सदा आकाशाकडे पाहत करुणा का भागू लागला होता बरे? कारण पहाटेचा उजेड पडू लागला तसा सदाला आपण गाढवाच्या नव्हे तर वाघाच्या पाठीवर बसलो असल्याचे समजले. वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळताच सदा भीतीने थरथरू लागला. तो देवाकडे प्रार्थना करू लागला की देवा, मला अशी कशी बुद्धी दिली आणि मी गाढव सोडून वाघाच्या पाठीवर बसलो. हा वाघ देखील मला घेऊन चालला. जर या वाघाला मी दिसलो तर मला हा सोडणार नाही. मला या संकटातून वाचव अशी प्रार्थना करत तो आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. पहा मुलांनो, आपण ज्यावेळेस हा पाठ अभ्यासत होतो त्यावेळेसच शिकलो की करुणा भाकणे म्हणजे काय? तर प्रार्थना किंवा आळवणी करणे. कापरे भरत होते म्हणजेच काय? तर घाबरून अंग थरथर करत होतं. आणि दरदरून घाम फुटणे म्हणजे काय? खूप घाबरणे. घाबरगुंडी उडणे म्हणजे काय? तर खूप घाबरल्यामुळे गोंधळून जाणे आणि काळीज धडधडणे. घाबरल्यामुळे हृदयात धडधड होत होता आणि जीवात जीव येणे. ज्यावेळेस सदा वाघापासून वेगळा झाला
त्यावेळेस मात्र सदाच्या जीवात जीव आला होता की नाही? तर जीवात जीव येणे म्हणजे काय? तर बरे वाटणे, हायसे वाटणे हे आपण अभ्यासले होते. त्यापुढे पहा मुलांनो, खालील मुद्द्यांवर आधारित 2-3 वाक्यात माहिती लिहायची आहे. पहा मुलांनो, पहिला मुद्दा आहे सदाचा व्यवसाय. सदाचा व्यवसाय काय होता बरे? सदा हा कुंभार होता. तो गाडगी मडकी तयार करीत असे. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई. बाजारात शिल्लक राहिलेली मडकी तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवत असे. पंचक्रोशी म्हणजे काय? तर आजूबाजूची गावे व खेडे मिळून झालेला प्रदेश. पुन्हा एकदा ऐका मुलांनो, पंचक्रोशी म्हणजे काय? तर आजूबाजूची गावे व खेडी मिळून झालेला प्रदेश. सदाचा मुलगा गजानन. सदाचा मुलगा गजानन हा लहान होता. आठवड्यातून 2-3 आपले वडील कुठेतरी बाजारात जातात हे त्याला कळत असते. त्यामुळे तो वडिलांबरोबर बाजारात जाण्याचा हट्ट करीत होता. हट्ट करीत होता म्हणजेच काय? तर एकाच गोष्टीचा आग्रह धरत होता. आणि दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखो मेटाकुटीला येत असत. म्हणजे काय? खूप त्रासून जात होते. मेटाकुटीला येणे म्हणजे काय? तर हैराण होणे, खूप त्रासणे. समजूत घालणे म्हणजे काय? तर समजावून सांगणे. त्यापुढे पहा मुलांनो, सदाची झालेली फजिती. बाजारात जायला निघालेल्या सदाने आपले गाढव समजून वाघालाच खिंडाराच्या बाहेर खेचले. अंधार असल्यामुळे त्याला आपण कशावर बसलो आहोत हे कळलेच नाही. पहाटेला थोडासा उजेड येऊ लागला तेव्हा त्याला गाढवाच्या पाठीचा रंग पिवळा व त्यावर काळे पट्टे कसे हा प्रश्न पडला. तेव्हा त्याने मानवाकडी करून बघितले तेव्हा त्याला वाघ दिसला. म्हणून सदा काय होत होता? थरकाप उडत, थरकाप त्याचा उडलेला होता. थरकाप उडणे म्हणजेच काय? तर खूप घाबरून जाणे. पुढे पहा मुलांनो, सदाने स्वतःची कशी सोडवणूक केली? म्हणजे सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. वाघावर बसलेला सदा आपली सुटका कशी होईल याचा विचार करीत करीत इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि रस्ता हा वडाखालून जात होता. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई दाखवली. काय केली होती? विलक्षण चपळाई दाखवली होती. म्हणजेच काय? एकदम जलद हालचाल केली. आणि जी लोंबकळणारी, लटकणारी, लोंबणारी पारंबी होती ती पकडली आणि सळसळ सरसर तो वरती चढला.